राष्ट्रवादीचे संजय दौंड हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्यानं ही जागा रिक्त झाली होती आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे दौंड बिनविरोध निवडून आलेले आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादीच्याच दौंड यांची बिनविरोध निवड झालेली आहे, काय अधिक माहिती या निवडणुकीबद्दल? हिमाली, या निवडणुकीमध्ये भाजपने सुद्धा अर्ज भरला होता आणि भाजपकडून या निवडणुकीत कोकणामधले उमेदवार रिंगणात होते. मात्र ऐन वेळेला भाजपने या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, कारण भाजपकडे संख्याबळ नाहीये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष महाराष्ट्र विकासाकडेचे एकत्र असल्यामुळे या महाराष्ट्र विकास आघाडीचं संख्याबळ आणि भाजपचं संख्याबळ याच्यात खूपच तफावत होती आणि या निवडणुकीत आपला विजय होणार नाही हे भाजपला माहित होतं. त्यामुळे अर्ज भरलेला भाजपने मागे घेतलेला आहे. राजन तेली यांच्या रूपाने भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता, मात्र अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राजन तेली यांनी आपला अर्ज मागे घेतलाय, त्यामुळे संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.